श्वास सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चाल तास खाची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते मासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनक्षणते केशरी केदारचा विषयही आता संपलाय. या केदार प्रकरणात मी तुम्हाला पहिल्यापासून खूप सतावलंय. मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा. आणि तुमचं ते पद्मराणीचं प्रकरणही सॉल्व झालंय. आता मी नाही भेटणार तुम्हाला. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आता यापुढे आपली कधीही भेट होणार नाही. अरे राधा, आलीस का तू? कशी झाली पिकनिक? काय झालं ग? मजा आली ना? काय झालं राधा? ए काय झालं? अग तू रडतीस का राधा? राधा अग ए अरे काय चाललंय काय घरामध्ये? हे कोणाला कसली शिस्त नाही काही नाही. आणि मितालीचा अजून पत्ता लागत नाहीये. म्हणजे हे सगळं प्रकरण आता आमच्या सौरभ वर शेकणार. बरोबर, हा मोरका नाही का सगळ्यांचा? हा सांगेल तसं बाकी सगळे ऐकतात, मान डोलवतात. आणि काही नाही, आमचं कोणी ऐकायलाच तयार नाही. या पोराला हजार वेळा सांगितलेलं आहे मी, पण या सीमाचा फूस आहे त्याला. बरोबर आहे, सीमाला बोलाव, सीमाला बाहेर बोलाव. अरे सीमा आणि यशवंत दोघे गेले तिच्याच घरी. काय झालं? कल्याण झालं म्हणजे यांच्याशी काही होणार नाही. अशा वेळेला ना मार्कंडच असायला हवा. हो मार्कंडच असायला हवा. तो बसलाय तिथे फॉरेन मध्ये चिकटून. काय आहे तिथे कुणास ठोक? त्याला बोलवून घे. खऱ्या त्याला आपडतोप बोलावून घे. त्याला म्हणावं बाप मेलाय, येईल पटापट तिथे. आणि हे काय गार्गी कुठे? गार्गी पार्टीला गेली आहे स्लीप ओव्हर साठी मैत्रिणीकडे. म्हणजे? अहो म्हणजे ओव्हरनाईट पार्टीसाठी गेली आहे, राहायला गेली आहे ती. ठीक आहे, मैत्रिणी मैत्रिणीच आहेत ना, मग ठीक आहे. नाही हो बाबा, मुलं मुली एकत्र आहे. अरे ढांडण ढांडण म्युझिक काय लावतात, नाचतात काय? मला ना काळजी वाटते या मुलीची. मी तिला सांगितलं होतं जाऊ नकोस, पण ऐकलं कुठे तिने माझं? रजनीश तुम्ही बोला जरा तिच्याशी. अरे कसं का होई ना, पण तू आज बोललीस त्याच्याशी, मला आनंद वाटला, बरं वाटलं. नाही मी बोलीन ना तिच्याशी, नक्की बोलीन. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं आजकालची पिढी आहे ती, त्यांच्यावरती जबरदस्तीने कुठलीही शिस्त लागता येत नाही. मला एकच भीती वाटते, लग्नाच्या आधी काहीतरी काही विचित्र घडायला नको तिच्या बरोबर. ते भोग तिला thank you.
इकडे बघ, माझ्याकडे बघ. बऱ्याच गोष्टी तू न बोलताही मी समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. तू बोल किंवा बोलू नकोस, पण तुझं म्हणणं मला ऐकू येत असत. पण बच्चा एक सांगते, मला ऐकू येणाऱ्या सगळ्याच गोष्टी मला पटणाऱ्या असतील असं नाही. आपलं नातं किती सुंदर आहे ना राधा. म्हणजे तसं बघायला गेलो तर आपण एकमेकींच्या कुणीच नाही. पण जिथे मनाची भाषा कळते तिथे नात्याला नाव देण्याची गरजच पडत नाही. मला डॉक्टर प्रधान म्हणून हाक मारतेस, पण मला ती आई अशीच ऐकू येते. आता सांग बरं मला, नक्की काय झालंय? ठीक आहेस ना? आपण नको बोलायला त्या विषयावर, मला सॉलिड फ्रस्ट्रेशन आलं. हो रे, कळलं आम्हाला सगळं. इतकी काळजी वाटली ना. यश आणि सीमा तिकडेच गेलेत, भेटले ना तुला ते? तिकडे म्हणजे? म्हणजे अरे मितालीकडे. अरे यार काय गरज होती तिकडे जायची? आधी तिकडे काय कमी राडे झालेत का? अरे पण तुम्ही तिच्या आई वडिलांना सांगितलं ना सगळं? सांगितलं ना, मुस्कानात पण खाल्ली तिच्या वडिलांची. मिताली आली घरी. मिताली आली? हो, पण शॉक मध्ये काही बोलत नाही. ते तिकडचे इन्स्पेक्टर तिला घरी घेऊन आले. हे बघ सौरभ, तू काय बोलतोयस ना ते आम्हाला दोघांना काहीही नीट कळत नाही. तू नीट सांग बरं काय झालंय ते. सांगतो सांगतो, ऐक. आणि असं सगळं मिता मी तिथूनच घरी आले. मी लोणावळ्याला केदारला फायनली लग्नासाठी नाही म्हणाले. मी त्यांना म्हणाले की तुमचा काहीच इशू नाहीये, मला लग्न नाही करायचं. हरकत नाही, असू दे, सोडून दे तो विषय. हो, माझ्या मनावरचं ओझ कमी झालं. पण आता सौरभ म्हणाला की केदारचा पण विषय संपलाय, पद्मराणेचा पण. आता कशाला भेटायचं? मला म्हणाला मी तुम्हाला खूप त्रास देतो, मी आता परत भेटणार नाही तुम्हाला. असं म्हणाला आणि निघून गेला. सौरभची आणि तुझी गोष्ट आता संपली नाही राधा, सुरू झाली.
आणि ही सुरुवात तुम्हाला कुठल्या वळणावर घेऊन जाईल? खूपच विचित्र घडलं रे सौरभ. हो ग, आजपर्यंत इतके वेळा लोणावळ्याला गेलोय पण असा अनुभव आज तगत कधीही आला नव्हता. चला, पण पोरगी जीवानीशी सुखरूप घरी परत आली ना, तेच खूप झालं. बाकी जे काही घडलंय ते त्या परमेश्वरालाच ठाऊक, पण झालं ते खूप वाईट झालं. सौरभ तू आलास? तिथे मितालीच्या घरी गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांनी तुला घरातून हाकलून दिलं म्हणून. मिताली बरी आहे का ग? बरी आहे, झोपली होती, डॉक्टर येऊन गेले होते. तिचे आई वडील पण खूप अस्वस्थ होते. होणारच ग. नाही ते साहजिक आहे, समजू शकतो आम्ही, पण सौरभला वाटेल तसे बोलायला लागले ना तेव्हा माझं डोकंच फिरलं. नाही म्हणजे ही मुलं पिकनिकला जातात ते आपापल्या जबाबदारीवर. नाही मितालीच्या बाबतीत जे काही झालं ते वाईटच झालं, 100% वाईट झालं, डाऊटच नाही त्या बाबतीत. पण ह्या सगळ्यामध्ये सौरभचा काय दोष आहे? तिचे वडील असे बोलत होते जसं काय सौरभने तिला काहीतरी केलंय. नाही मग मी पण वैतागले, सुनावलं त्यांना 4 गोष्टी. म्हटलं ह्या असल्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. आधीच आपल्या सौरभच्या शिक्षणाच्या बाबतीत आनंदच आहे, त्यात हा असला शिक्का आणखीन माथी नको बसायला. शिक्का? कसला शिक्का? काय बोलतीयस काय तू? अरे आणि ते बोलले 4 शब्द तर बिघडलं कुठे? त्यांची मेंटल कंडिशन काय आता? आणि मुळात तू कडमडायला गेलीस कशाला तिकडे? कशाला माझ्या प्रत्येक गोष्टीत ना खूप असतेस तू? सौरभ मी लहान आहे का आता? सौरभ आज सकाळी त्या केसरला काहीतरी बोललीस आणि आता मितालीचे आई बाबा, माझी ना वाट लावलीस तू पूर्ण. सौरभ यश तू तू एक नंबरचा नालायक आणि फुकट गेलेला मुलगा आहेस, मला तुझं थोबाड पाहिजे इच्छा नाही. लाज नाही वाटत? आणि काही वाईट साईट झालेलं उद्या कळलं ना तर तू मेलासच. आता यापुढे आपली कधीही भेट होणार नाही. कशाला माझ्या प्रत्येक गोष्टीत ना खूप असतेस तू? मी लहान आहे का आता? माझी ना माझी वाटच लावलीस तू. डॉक्टर केदार, मला हे लग्न करायचं नाही ह्याचं कारण तुम्ही नाही, याचं कारण मी आहे. मला माझ्या वैयक्तिक कारणासाठी हे लग्न करायचं नाही. मी कधीच या लग्नासाठी तयार नव्हते. माझ्यावर आणि तुमच्यावर जीव असलेल्या माणसांनी हे केलेले प्रयत्न आहेत. त्यामुळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका.
मला ना काही लोकांचं कळतच नाही, काही कारण नसताना अचानक एक दिवस मुस्कटात मारतात नाहीतर कधीतरी एकदम अचानक पायावरच येऊन पडतात. का बरं होत असेल असं? का होत असेल माहितीये? झालं इतक्यात? बर उद्याचं काय? एकदाच करायचं? मी दोनदा करू ना ड्रेसिंग. मी दोनदा येतो, मला वेळ आहे. म्हणजे कसं लवकर बरी होईल ना जखम. आता मी नाही भेटणार तुम्हाला. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आता यापुढे आपली कधीही भेट होणार नाही. तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, तुझ्या श्वासांची सोबत नाही आता. रात्र ही अजून विरहिणीच आहे, तुझ्या आठवणींनी पहाट होईल आता. राधा अजून बावरीच आहे, राधा राधा बावरी बावरीच आहे. काय करायचं राधाच्या बाबतीत? मी तिला नेहमी म्हणायची, प्रेम सुंदर असत, प्रेम माणसाला पॉझिटिव्ह करत, प्रेम असं असतं, प्रेम तसं असतं. ही म्हणायची, प्रेम फक्त दुःख देतं. माझ्या आईला प्रेमाने दुःख दिलं, बाबांना दुःखच दिलं आणि सरिता आईलाही फक्त दुःख दिलं. आता राधाच्या आयुष्यात आलेलं प्रेम दुःखच देणार आहे की तिला शेवटी? सौरभ लहान आहे तिच्यापेक्षा आणि प्रेमाच्या पहिल्या आवेगात त्यांना कदाचित सुख सापडेल, पण नंतर? नाही नाही, हे थांबवायला हवं. उशीर होण्यापूर्वी हे थांबवायलाच हवं. राधा, अखेर तू सुद्धा दुःखाकडे नेणाऱ्याच प्रेमाची निवड करावीस ना. निवड करावीस अशी निवड करता येते? गालिबनी म्हटलंच आहे, नुकताची है गमे दिल इसको सुनाए न बने. छोट्याशा तिळा एवढं असतं काळीज, पण ते एकदा उत्कट प्रेमाने काठोकाठ भरलं की नाही कुणाचंच ऐकत नाही. डॉक्टर सई, तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. राधानी तिची हृदयाची हाक ऐकण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी केलंच पाहिजे, काहीतरी हालचाल करायला हवी. नाहीतर राधाला त्या अटळ दुःखाच्या वाटेवरून चालताना तुम्हाला पाहावं लागेल. काहीतरी करायला. हा मॅम, बोला. मानस, आपल्याला तातडीने भेटायला हवंय, उद्याच. मला कल्पना आहे मॅम, तुम्हाला काय बोलायचंय. राधा आणि सौरभ बद्दल हो ना? हो मानस, आपण उद्या भेटूया. ठेवते मी. ओके, बाय.